महानगरपालिकेच्या वतीनं राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमे अंतर्गत आज सिद्धार्थ उद्यानात 0 ते 5 वर्षांच्या बालकांना पोलिओ डोस वाजवण्यात आला. यावेळी महानगरपालिकेचे पदाधिकारी तसंच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होते. महानगरपालिकेच्या वतीनं आज शहरभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. सिद्धार्थ उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या हा मोहिमेप्रसंगी मनपाचे स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, प्रभारी आरोग्य अधिकारी नीता पाडळकर, कार्यक्रम संयोजिका उज्ज्वला भांबरे यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेच्या वतीनं आज वयवर्ष 0 ते 5 वर्षापर्यंतच्या बालकांना पल्स पोलिओचे लसीकरण करण्यात आले. शहरभरातील 1,97,000 बालकांना पोलिओचे डोस देण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागानं 600+ बूथ स्थापन केले होते. तसंच स्थलांतरित मुलांसाठी फिरत्या मोबाईल व्हॅनची व्यवस्था केली होती. शहरात 1999 पासून पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नाही. जानेवारी 2014 भारत पोलिओमुक्त झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं आहे. मात्र अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये 15 पोलिओचे रुग्ण आढळून येत असल्यानं या देशातून या विषाणूची पुन्हा लागण होण्याचा धोका नाकारता येत नाही. यापूर्वी 28 जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यात शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात 11 मार्च 2018 रोजी तर तिसऱ्या टप्प्यात आज पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत घनकचरा विभागाच्या वतीनं रिक्षाद्वारे ध्वनिक्षेपकावरून कार्यक्षेत्रात जनजागृती करण्यात आली.